अरे के पटून जरा गाडी पुढे आमच्या अंगावरच्या गाडी पुढे आमच्या अंगावर तू सरळ पुढे मी बोला अरे के पटून जरा अरे के पटून जरा गाडी पुढे आमच्या अंगावरच्या गाडी पुढे आमच्या अंगावर तू सरळ पुढे तू सरळ पुढे बरं वाटतं का तुला आता मंजुरी काय झालं ग बोल ना काहीतरी अगं काय झालं काय नाही हे तू सांगितल्याशिवाय कळल का आम्हाला बहिणी अहो बोला काहीतरी हाय अंबाबाई कुठं काय ऍक्सिडेंट बिक्सिडेंट झालं नाही झाला वहिनी अहो बोला काहीतरी म्हणजे काय झालंय तरी काय मी तिथून निघाले आणि अगं त्या शेळक्याच्या पोरानं तुला रस्त्यावर बेशुद्ध पडलेलं पाहिलं त्यानं इकडं फोन केला म्हणून तरी तू इथपर्यंत पोहोचलीस मंजुरी अगं एवढा कसला धक्का बसलाय तुला आणि तू एकटीच वहिनी आणि सत्यजित कुठं आहे ते आले नाहीत अगं आता काय म्हणावं बाई हा काय खेळ चालवलाय अगं बाई बिचारा सत्यजित कुठं असेल अगं तुम्ही दोघं एकत्रच होतात ना विश्वास ठेवणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे हे मला कधीच कोणी का शिकवलं नाही शिकवणारे फसवत गेले की मीच माझी फसवणूक करून घेत राहिलो स्वतःच्या डोळ्यांनी मी हे सगळं पाहिलं पण तरीसुद्धा मी माझा धडा शिकलो नाही रक्ताच्या नात्याच्या लोकांनी वाटेल तसं खेळलं मी जर माझा धडा पहिल्या इयत्तेत शिकलो असतो तर तुम्हा कोणावरच तुम्हाला शिकवण्यासाठी हे असं वागण्याची पाळी आली नसते तुझ्यावरही नाही काही लोकांचा जन्म हा जखमा खाण्यासाठीच झालेला असतो ती जखम कोणी आणि कसं देतं हे महत्वाचं उरतच नाही जरा घाव भरतोय असं वाटतं जरा खपली धरते असं वाटतं भळबळायचं थांबलंय असं वाटतं की लगेच देव म्हणतो असं कसं करा करा नवीन वार करा पुन्हा जखमी होऊ द्या साल्याला मग आता याच्यावर एक असा वार करा की हा कमरेतून नाही मानेतून नाही मनातून लुळा पाहळा पडला पाहिजे काय माझा चूक तुझी नाही आहे म्हणजे देवानं माझं जे विधिलिखित ठरवलं होतं ते लिहून काढण्यासाठी तू फक्त त्याला तुझे हात दिलेस यापेक्षा जास्त तुझी काहीही चूक नाही यापेक्षा जास्त तुझी काहीही चूक नाही यापेक्षा जास्त तुझी काहीही चूक यापेक्षा जास्त तुझी काहीही चूक काहीही चूक माझी काही चूक नाहीये मला नाही माहिती मला खरंच नाही माहिती मंजुरी मंजुरी शांत मावशी मी हिला रूम मध्ये घेऊन जाते तिला आराम करायला हवं चल चल ये मी करू
बस इथे बस मंजिरी मला तरी सांगता काय झालंय प्रिया प्रिया हे कुठे असतील का त्यांचं काहीच कसं पत्ता नाही मला माहितीये माझ्यावर रागावून निघून गेलेत ते मी मंजिरी तुम्ही तिकडे असताना रागावण्या इतकं काय झालं तुमच्यात मला नाही माहिती हे सगळं सगळं कसं काय झालं तुला माहितीये मी पुण्याहून आले ना तेव्हा मला कळलं तुम्ही दोघं दोन दिवसासाठी बाहेर गेलात मला ऐकून इतकं बरं वाटलं ना पण तुझी आता अशी अवस्था बघून मला खरंच खूप त्रास होतोय मी नाही सांगू शकत किती अंजली प्लीज मला सांग काय झालंय कदाचित मी काहीतरी मदत करू शकेन नाही प्रिया मी खरंच खूप ब्लँक आहे ग मला खरंच कळतच नाही हे सगळं असं अचानक कसं झालं तुमच्यात काही भांडण झालं का भांडण म्हणजे मी त्यांना लांबून केवढा हक्का मारला पण मला सोडून निघून गेले ते सत्यजीत त्या अनोळख्या ठिकाणी रात्रीचा तुला सोडून गेला एकटीला मला ना काही कळत नाहीये म्हणजे मला सांग स्टेप बाय स्टेप आठवून सांग दिवसभरात काय झालं तुमच्यात दिवसभर किती किती छान होतो आम्ही खूप छान दिवस घालवला फार्म हाऊस बघितलं मी तुळस सुद्धा लावली फार्म हाऊस वर ते महत्वाचं नाहीये मंजिरी मला सांग तुमचं बोलणं काय झालं तो तुला काही बोलला का काय झालं प्रिया ते मला म्हटले की तुझे लहानपणीचे फोटो आपण बेडरूम मध्ये इनलाज करून लावूया फोटो खूप खूप छान नको काढ सगळं निघ चल भयंका आपण कोल्हापूर मधल्या हॉस्पिटल मध्ये जाऊन येऊया काकू आहो तुम्ही काहीतरी काय बोलताय तू चल सत्यजीत अरे काय वाटत कोणी काही सत्यजीत आम्ही काहीतरी विचारतोय तुला सत्यजीत अरे मी रात्री दोनदा फार्म हाऊस वरती जाऊन आलो तिथे काही कळलं नाही काय समजायचं तरी काय नक्की म्हणजे बहिणी अशा भलतीकडे तू गायब काय प्रकार काय अरे बोल ना बाबा रात्रभर काळजीने जीव टांगणीला लागलाय काय बिनसले काय कळेना सत्यजीत आम्ही तुझ्याशी बोलतोय मी तुमच्या समोर उभा आहे आणि मी जिवंत आहे एवढं पुरेसं आहे तुमच्यासाठी Thank you.
हे लग्न तुम्ही तुमच्या मर्जीने करता? हो. तुमच्यावर कोणाचाही कुठलाही दबाव नाही? नाही. याआधी तुमच्या आयुष्यात कोणी मुलगा होता? नाही. तुमच्याशी खोटं बोलायची मला काहीच गरज नाही. मी पूर्ण पवित्र मनाने तुमच्या सोबत राहते. गृहस्थाश्रमात तुमच्या आज्ञेप्रमाणे वागून वंशाचा विस्तार करीन. मी सगळ्या सुखदुःखात तुमची साथ देईन. मी तुम्हाला पती परमेश्वर मानले असून माझे सगळे जीवन तुम्हाला समर्पित करते. मी आयुष्यभर प्रेमानं तुझा सांभाळ करेन, तुला अंतर देणार नाही, कुठल्याही सुखात कधी काहीही कमी पडू देणार नाही. मंजिरी, मंजिरी एक मिनिट थांब. तू तू कुठे चाललीस मंजिरी? काय चाललंय तुझं? मी तुला आराम करायला सांगितलं ना. अगं मावशी, मी तेच तिला सांगत होते पण ती ऐकतच नाहीये. आई प्लीज प्लीज, मला मला यांच्याशी बोलायचंय, खूप महत्वाचं आहे. प्लीज मंजिरी, प्लीज, तू अशा अवस्थेत? आई आई, मला माहिती आहे ते आलेत. मी त्यांच्या गाडीचा हॉर्न सुद्धा ऐकला. प्लीज मला जाऊ दे ना. मंजिरी शांत हो, जरा शांत हो. मी कशी शांत हो आई? हे बघ मंजिरी, सत्यजित मी स्वतःला बंद करून घेतलंय. त्याला कुणाशीच काही बोलायचं नाहीये. आणि अशा वेळेला त्याच्याशी बोलायला जाणं म्हणजे आखी तेल ओतण्यासारखं आहे. गं आई, पण मी त्यांच्याशी बोलले नाही ना. तर त्यांनीच दार बंद केलंय, त्यालाच ते उघडू देत. मी सांगितलं ना, मला कोणाशीही बोलायचं नाहीये. मी प्रिया, जा इथून. मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. सत्यजित, जे झालं ते मला माहिती आहे आणि मला त्याबद्दलच बोलायचंय. प्लीज 2 मिनिटं दारूघड, खूप महत्वाचं आहे. सत्यजित, ज्या मुलामुळे हे सगळं होत आहे त्याचं नाव आशिष शिर्के. आता तरी दार उघडशील? आत येऊन बोलू. आपल्या लाडक्या मुलीच असं 3 दिवसात लग्न कोणी ओळखतं का? मी आता पुण्याला गेले होते तेव्हा मला आशिष बद्दल कळलं. मंजिरीच आणि आशिषच अफेअर होत. तुमच्या लग्नाच्या आधीपासून ही गोष्ट मला खटकत होती. नाहीतर विचार कर ना, आपल्या लाडक्या मुलीच असं 3 दिवसात लग्न कोणी ओळखतं का? मी बोलले नाही पण ही गोष्ट नेहमी माझ्या मनात होती. मला हे सगळं ऐकायचं नाहीये. त्या मुलाबद्दल काय ते सांग.
मी आता पुण्याला गेले होते तेव्हा मला आशिष बद्दल कळलं. सत्यजित मंजिरीच आणि आशिषच अफेअर होत. हे सगळं तुम्हाला आधी का नाही सांगितलंस? सांगितलं असतं तर तू विश्वास ठेवला असतास. सत्यजित मंजिरीच्या वडिलांना आशिषचं आणि मंजिरीचं अफेअर मान्य नव्हतं, म्हणून तर त्यांनी तुमचं लग्न असं 3 दिवसात उरकलं. हे बघ सत्यजित, एखाद्या मुलीचं लग्नाआधी अफेअर असणं ही खूप मोठी गोष्ट नसते, पण लग्नानंतरही म्हणजे तो आशिष आहे तो आजकाल कोल्हापुरात असतो, माहितीये तुला? तुला हे सगळं कोणी सांगितलं? तिच्या सख्या बहिणीनी. म्हणजे मी काही माहिती काढायला गेले नव्हते, पण म्हणतात ना खरं जास्ती दिवस लपून राहत नाही, तसं काहीतरी झालं. मी तुला स्वतःहून हे सगळं कधीच सांगितलं नसतं, कारण तुला असंच वाटलं असतं ना की हा प्रियाचा नवीन डाव आहे म्हणून. कळतंय मला तुझं मंजिरीवरच प्रेम बघितलंय मी, आणि हे सगळं ऐकताना तुला किती त्रास होत असेल हे समजू शकते. कारण तुला होणारा त्रास थेट माझ्या मनात उतरतो. आशिष शिर्के नावाचा एक मुलगा आहे, पुण्याहून कोल्हापूरला आलाय, शोधून काढ. सत्यजित प्लीज डोक्यात राग घालून काहीतरी वेडवाकडं करू नकोस. हे बघ त्या मुलाचा काय संबंध आहे आपला त्याच्याशी? शेवटी आपलं नाणं खोटं आहे म्हटल्यावर गेलीस तरी चालेल. नात्यांमध्ये विश्वास मोठा असतो की पुरावा, असं विचारलं होतंस ना मला? पण जेव्हा विश्वासाला वारंवार तडा जातो तेव्हा मग पुराव्यांशिवाय काहीही उरत नाही. सापडला?
माझं पावित्र्य, माझं प्रेम हे तुझ्यापेक्षा जास्त चांगलं कुणाला माहितीये? मग हे संकट माझ्या पदरात का ठाकलंस? का माझी परीक्षा बघायची ठरवलीस? पण नाही, माझी तयारी आहे. त्यांच्या मनात जे काही आहे ते वादळ झेलायची तयारी आहे माझी. त्या बणव्यात स्वतःला झोकून द्यायची तयारी आहे माझी. पण त्यांच्या मनात नक्की काय आहे हे कळू तर दे. त्यांना एकदा तरी बोलू दे. एवढीच कृपा कराई, एवढीच कृपा कर. अहो, कुठे निघालात तुम्ही? प्लीज प्लीज माझ्याशी बोला ना. असं नेमकं काय घडलंय की तुम्ही माझ्याशी बोलणंच टाकलंय? हे बघा, तुमच्या मनात जर काही खदखदत असेल ना तर प्लीज मला सांगा. आपण आपण दोघं मिळून सोडवूया ना तो प्रॉब्लेम. पण प्लीज प्लीज माझ्याशी असं नका वागू. प्लीज. नात्यांमध्ये विश्वास मोठा असतो की पुरावा, असं विचारलं होतंस ना मला. पण जेव्हा विश्वासाला वारंवार तडा जातो तेव्हा मग पुराव्यांशिवाय काहीही उरत नाही. हा बोल प्रिया. ऑल वेल? वेल कधीही वर्स्ट होऊ शकतं. आशिष आता सुरुवात झाली, शेवट होईपर्यंत वेल म्हणू नाही शकत आपण. अगं आता तर सत्यजितने माझा आणि मंजिरीचा फोटो पण पाहिला आहे ना, आणि तो तिला तिथेच सोडून निघूनही गेला. तो सत्यजित मुधोळकर आहे. डू यू नो तो तुझ्याकडे येतोय, तुझा पत्ता काढलाय त्याने. इथे येऊ दे ना. येऊ दे ना म्हणजे येणारच आहे. आता ब्रह्मदेव जरी आला ना तरी थांबू नाही शकणार त्याला. येऊ दे ना मग. मी काय घाबरतो की काय त्याला? हा तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, तो तुझ्याकडेच ठेव. ती जागा नाही आहे तो दाखवायची, नाहीतर त्याला खरं काय आणि खोटं काय ते कळायला वेळ नाही लागणार. जर त्याचा तुझ्यावर विश्वास बसला नाही ना तर तो तुला उभा कापेल. तो आशिष प्लीज तू सावध राहा. मंजिरीचा अजूनही तितकाच जीव आहे माझ्यावर.